नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्टार न्यूज. प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील डॉक्टर व इतर स्टाफवर राजकीय दबावापोटी दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत व न्याय द्यावा म्हणून गेल्या 8 दिवसापासून पोलीस व आरोग्य अधिकारी यांच्या बेकायदेशीर कार्यपद्धतीच्या विरोधात प्रकाश शिक्षण कामगार युनियनच्या वतीने उपोषण सुरू आहे. दिनांक 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील महिला डॉक्टर्स, नर्सेस व इतर महिला कर्मचारी यांनी आम्ही कोरोना योद्धा, आम्हाला न्याय द्या, नको तुमचा सन्मान, आम्हाला न्याय द्या अशी हाक दिली. आठ मार्च महिला दिनानिमित्त प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील रुग्णांना सेवा देणाऱ्या महिला डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ व इतर महिला कर्मचारी यांनी आक्रमक होऊन उपोषणस्थळी सकाळी हजेरी लावली होती. नको तुमचा सन्मान, आम्हाला हवा न्याय अशा आक्रमक होऊन घोषणाबाजी केली. गेल्या दिनांक 1 मार्चपासून पोलीस व आरोग्य अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कारवाईविरोधात प्रकाश शिक्षण कामगार युनियनच्या वतीने उपोषण सुरू आहे. राजकीय दबावामुळे कोरोना योद्ध्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस व आरोग्य अधिकारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रचंड दबावाखाली असल्याने पोलीस हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व इतर स्टाफ यांच्यावर तपास कामानिमित्त पोलीस ठाण्यात वेळी अवेळी बोलवून दबाव आणत आहेत. याचबरोबर रुग्ण व नातेवाईक यांच्यावरही दबाव तंत्राचा वापर करून तक्रार देण्यासाठी हट्ट धरत आहेत. हे जाणीवपूर्वक होत असल्याने याचा संस्थेबरोबर संस्थेत काम करणाऱ्या डॉक्टर व इतर स्टाफला नाहक त्रास होत आहे. महिला दिनानिमित्त उपोषणस्थळी उपस्थित महिला डॉक्टर्स, नर्सेस व इतर महिला स्टाफने आपली मनोगते व्यक्त केलीत. यावेळी बोलताना महिला म्हणालेत की महिला दिन आहे, सर्वत्र महिलांचा सन्मान होत आहे. आम्ही कोरोना लढ्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून कुटुंबापासून महिना महिना बाजूला राहून रुग्णांची सेवा केली, अनेकांना जीवनदान दिले, अनेकांचे आशीर्वाद घेतले. दरम्यानच्या काळात आम्हाला कोरोना योद्धा म्हणून अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी सन्मानितही केले. मात्र चांगल्या काम मोडीत काढण्याची संस्कृती फोफावली आणि राजकीय द्वेषापोटी कूटनीतीचा वापर करत आम्हा कोरोना योद्ध्याच्या संस्थेला पोलीस व आरोग्य अधिकारी यांनी राजकीय व्यवस्थेच्या दबावापोटी लक्ष केले. चांगल्या कामाला बदनाम करण्यात आले. मात्र प्रत्येक रुग्ण, नातेवाईक व तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे, आम्ही अत्यंत प्रामाणिक व कर्तव्य समजून काम केलं आहे, त्यामुळे न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे, आम्हाला निश्चित न्याय मिळेल. नको तुमचा सन्मान, आम्हाला न्याय द्या, आम्ही कोरोना योद्धा, आम्हाला न्याय द्या अशी हाक आपल्या मनोगतातून व्यक्त केली. यावेळी प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील महिला डॉक्टर, नर्सेस व इतर महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.